नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी पास महत्त्वपूर्ण नोकरी विषयाची माहिती पाहणार आहोत। तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, ह्या 5 जाहिराती ज्या आहे हे वेगवेगळ्या विभागामध्ये निघालेली आहे, पण यामध्ये काही 10वी 5 पण पदे दिलेली आहे, तुम्हाला त्यासाठी अर्ज भरता येतो। तर बघा, 10वी 5 पदे कोणकोणती आहे, कोणत्या विभागात निघालेली आहेत। बघा मित्रांनो, पहिली जाहिरात आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यामध्ये लिपिक आणि शिपाई या पदाची भरती निघालेली आहे। तर अगोदरची अंतिम तारीख 19 होती, तर आता वाढून 22 ऑक्टोबर करण्यात आलेली आहे। तर 22 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर बघा, या ठिकाणी शिपाईच्या 97 जागा आहे, आणि जी पात्रता मागितली आहे फक्त 10वी 5। 10वी 5 असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, आणि वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे घेतल्या जाणार आहे, आणि याला एक्झाम शुल्क जे 560.50 रुपये, म्हणजे 560 रुपये तुम्हाला एक्झाम शुल्क भरावे लागेल। तर लक्षात ठेवायचं, 22 ऑक्टोबरची अर्ज भरण्याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। तर नंतरची जाहिरात आहे आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक, यामध्ये ही भरती निघालेली आहे। तर याची अंतिम तारीख आहे 2 नोव्हेंबर। 2 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता, आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये जे प्रयोगशाळा सहाय्यकची पोस्ट आहे याची पात्रता मागितली फक्त 10वी 5। लक्षात ठेवायचं, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्ही 10वी 5 अर्ज भरू शकता, आणि कोणत्या विभागात किती जागा आहे हे तुम्हाला पाहावं लागेल, नंतरच आपला अर्ज भरायचा। ही भरती विभागानुसार निघालेली आहे, आणि विभागानुसार तुमच्या कॅटेगरी जागा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायच्या। पण या ठिकाणी प्रयोगशाळेत सहाय्यकचा सिलेबस बघा, 200 मार्क्सची तुमची लेखी होणार आहे, मराठी, इंग्रजी, GK, सामान्य विज्ञान हा सिलेबस दिलेला आहे, आणि वेळ असणार 120 मिनिटाचा। एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये, आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। लक्षात ठेवायचं, 2 नोव्हेंबरची अंतिम तारीख आहे, 2 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हे ऑनलाईनद्वारे भरू शकता। त्याची जाहिरात आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची भरती निघालेली आहे। 9 जागा आहे, आणि जी पात्रता मागितली आहे 10वी 5, भौतिक आणि रसायनशास्त्र विषयासह उत्तीर्ण, आणि MSc IIT। तर वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। तर एक्झाम शुल्क जो आहे हा 500 रुपये आहे, हा तुम्हाला अर्जासोबत कॅश स्वरूपात भरायचा आहे। तर याची जी अंतिम तारीख आहे ते 31 ऑक्टोबर आहे। 31 ऑक्टोबरपर्यंत तुमचा जो अर्ज आहे दिलेला पत्ता स्वतः नेऊन द्यायचा, 31 ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे, ठीक आहे। त्या साईडवर तुम्हाला अर्ज मिळून जाईल, अर्ज भरायचा, त्याला डॉक्युमेंट लावायचे, फी लावायची, 31 ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। 4 नंबरची जाहिरात आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मुंबई, यामध्ये 108 जागेची भरती निघालेली आहे, आणि याची पात्रता आहे 10वी 5। 10वी 5 वाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात। तर हायर एज्युकेशनवाले या ठिकाणी अर्ज भरायचा नाही, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही। वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, आणि OBCला 3 वर्ष अधिक। तर एक्झाम शुल्क आहे ओपन OBC EWSला 500 रुपये, तसंच SC ST माजी सैनिकांना 50 रुपये। तर परीक्षा केंद्र तुम्हाला आपल्या जिल्ह्यात मिळून जाईल। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे, आणि अंतिम तारीख आहे 21 ऑक्टोबर, म्हणजे आज तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। 5वी आणि शेवटची आणि महत्त्वाची जाहिरात जी आहे ते महिला व बालविकास विभाग, यामध्ये कनिष्ठ काळजी वाहक आणि स्वयंपाकी यासाठी 10वी 5 भरती निघालेली आहे। लक्षात ठेवायचं, कनिष्ठ काळजी वाहक 10वी 5 36 जागा, आणि स्वयंपाकी गड्ड 6 जागा। तर यावर 10वी 5 असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता। 10वी 5 वाले विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात, यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज भरू शकतात। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे, आणि अंतिम तारीख आहे 3 नोव्हेंबर। 3 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। 3 नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे। कनिष्ठ काळजी विभागासाठी तुम्ही सदृढ शरीर असणे गरजेचं आहे, उंची मागितली आहे 5 फूट 4 इंच, आणि चेस्ट मागितली आहे किमान 31 इंच न फुगवता, आणि स्वयंपाकीसाठी 10वी 5 आणि सदृढ शरीर असते, आणि पगार पण तुम्हाला चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे। स्वयंपाकीसाठी आणि काळजी विभागासाठी एक्झाम होणार आहे, तर काळजी विभागासाठी 200 गुणांची एक्झाम होणार आहे, आणि स्वयंपाकीसाठी 120 गुणाची। एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये, आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। वयोमर्यादा असणार आहे 3 नोव्हेंबर 2024 नुसार
18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीयांना 5 वर्ष अधिक म्हणजे त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. लक्षात ठेवायचं अंतिम तारीख आहे 3 नोव्हेंबर. तर मित्रांनो आपण या ठिकाणी 5 महत्वपूर्ण नोकरीची जाहिराती पाहिलेले आहे. या सर्व दहावी पासवर आहे, तुम्ही या ठिकाणी दहावी पासवर अर्ज भरू शकता आणि या सर्व ज्या नोकऱ्या आहेत या कायमस्वरूपी परमनंट जॉब आहे, या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे पगार मिळणार आहे. तर यामध्ये काहीच्या अंतिम तारीख आहे 1-2 दिवसावरच आहे, लवकरात लवकर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर भरून घ्यायचा. तर जाहिरातीची PDF लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.